पावसाळा संपलेला आहे आणि 2020 ची दिवाळी ही आता सुरू होत आहे. परवा 13 तारखेला धनतेरस आणि पुढं 4-5 दिवस 16 तारखेला भाऊबीज. या 4-5 दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाबाहेर सुद्धा अतिशय धुमधडाक्यात दिवाळी साजरी केली जाते. यावर्षी कोरोनाच्यामुळं त्याच्यावर बरीचशी बंधनं आलेली आहेत. मास्क आपला काढून बाजूला ठेवला आहे, मी तुमच्याशी बोलतोय मी. परंतु एक गोष्ट अशी आहे की अजूनही सरकारनं आणि सर्वांनी जाणीव दिली आहे, शास्त्रज्ञांनी जाणीव दिली की अजून कोरोनाचा धोका जो आहे तो सरलेला नाही. त्याच्या दृष्टीने मास्क वापरणं हे अतिशय गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी तर ते वापरणं अतिशय गरजेचं आहे. आणि तशा दृष्टीनं या अशा कोरोनाच्या कालावधीमध्ये ही दिवाळी येते. आनंद हा आपल्याला साजरा करायलाच पाहिजे. आनंदावरती विजर करून जे मन नाराज करून चालणार नाही, परंतु मर्यादित स्वरूपात अशा प्रकारे आपण त्याच्या बाबतीत आपण जाणीवपूर्वक आपलं बाजूला ठेवलं गरजेचं आहे. आणि त्याच्या दृष्टीने एक न मिसळता प्रवृत्ती वातावरणात पण स्वतःला अलिप्त ठेवून अशा प्रतिनिधी आपण साजरी करायची आहे. गोडधोड घरामध्ये आता तयार झालेलं आहे. बाजारातल्या मिठाईपेक्षा आपण त्याला जास्त महत्त्व देणं आज गरजेचं झालं आहे. आणि मल्लार चॅनलच्या वतीनं एक साधारणतः ह्याची सर्व जाणीव दिली जाते. रामकर मल्लार चॅनल हे दोन्ही या बाबतीत सतत जागरूकतेनं नागरिकांना जागृत करत असतात आणि त्या दिवाळीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा द्याव्यात, प्रत्येकाला आनंदात सहभागी करून घ्यावं, पण त्याच्याबरोबर काळजी घ्यावी हाच संदेश या निमित्तानं आहे. मी आपल्या पनवेल, नवी मुंबई, रायगड आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं आपल्याला नक्कीच ही दिवाळी अतिशय सुखाची, समृद्धीची आणि कोरोनाचा काळ संपणारी अशी व्हावी अशा प्रकारची हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आली दिवाळी.